अयो ह्याच्यात तर फक्त बायकाच मारामारी करायला. अरे रामे तू कोणा चॅट करायला? फेसबुक फ्रेंड आहे आपली, एकदम स्लिक पीस आहे. तुम्ही काय नाव आहे? आले ना डकरूज. डकरूज? हा जर्मनीला असते. गोरी कर थोडीशी. जस्ट आले बोलली आपल्याला. बाबा हा गाडीची किती होती? एक गाडी विटांचे 20,000 रुपये होती. 20,000? बर. हे दोघं कोण आहे रे? सेम टू सेम कपडे घातले. आमच्या मालकांची पोर आहेत. झुळी आहेत बर का? फक्त 10 मिनिटाचं अंतर आहे त्यांच्यात. पण दिसण्यात लय फरक वाटतो त्यांच्या. हा एक आईवर गेलाय आणि एक काकांवर. वडिलांना काका म्हणतात ते. मग काकाला काय म्हणतात? काकाला तुला काय करायचंय? ए सूर्या रम्या, वडापच्या कलेक्शनचं काय झालं रे? संध्याकाळी आणतो काका. आणि विटांचं काय झालं रे? त्या जास्त जाळल्यामुळे काळ्या झाल्या त्या. तुला त्याने कामाकडे लक्षच द्यायचं नसतं. नमस्कार पाटील. नमस्कार. मी माझ्या गोठ्यास काम करून घेस म्हणत होतो. काँग्रेस काँग्रेस या करून. नाही त्यासाठीच म्हणत होतो कि ते इटा वाळू आणि मटेरियलचे पैसे समजा मी पुढच्या महिन्यात दिले तर चालतील का? काम पण पुढच्याच महिन्यात कर पैसे आल्यावर. चल रे गरज होती. किसन काका काय बोलले कळा ना तुला? त्यांच्या माग काम आहेत. राहू दे जड आहे ते. मी नाही सांग मला काय ऐकायचं नाही. मी चाललोय आता. मला काय बोलायचं? पोरो झुमर मामा चालला, त्याला सोडून या फाट्यावर. हा जातो. नाही राहू द्या, मी जाईन माझच. मी बोला ना हिशोब काढा ना. मी काय म्हणतो पाहुण, पाळण्यात ठरल्याप्रमाणे तुमच्या शेता आणि गीताचं लगीन आमच्या रमेश आणि सुरेश बरोबर लावून टाकू ना उन्हाळ्यात. एवढा विषय सोडून बोला पाटील. तो पाळणा मोडला आता कांदे भरतो त्यात. यायला या असल्या अडग्यांबरोबर लग्न करून देण्यापेक्षा बिन लग्नाच्या टिव्हीन माझ्या पोरी. येतो मी. या ठिकाणी आम्ही भाषण करणार म्हटल्यावर माईक सुधीत शिट्टी मारायला लागला. काय योग्य बघा, ज्या गोष्टीचं आपण इथं भूमिपूजन करत आहोत ती बी मेगा शिट्टीच आहे. या ठिकाणी आपण एकदम आधुनिक अशी टाउनशिप उभी करीत आहोत, कारण आपल्या गावचं शहर व्हावं अशी त्यामागची कल्पना आहे. लवकरच आम्ही इथे MIDC आणणार आहोत, त्यामुळं आपल्या गावच्या विकासाला इथं चालना भेटत. आणि म्हणून या ठिकाणी आमचे सुपुत्र, या गावचे युवा नेते आणि तुम्हा सर्वांचे लाडके उपसरपंच भारतराव झेंडे यांचं या ठिकाणी अभिनंदन करून त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर ग्रँड अँबेसेडर कॉमेडी अभिनेते जे विलास यांचे या ठिकाणी आभार मानतो. या मेगा शक्तीमध्ये आपण सर्वांनी प्रॉड घेऊन या ठिकाणी इम्बॅलन्समेंट करावी. धन्यवाद. काय म्हणले इम्बॅलन्समेंट म्हणजे गुंतवणूक? हो बर. कोणाला जर माझ्या बरोबर फोटो काढायचा असेल तर एक एक जण रांगेत या. कुण नाही, सगळे गेले घरी आपापल्या. तुम्ही पाकिट घ्या निघा की हे पाकिट जरे खऱ्यासारखंच वाटते. ए जेवायला घाला त्याला.